त्यांच्या बाबतीत ना माझा अंदाज कधीच चुकत नाही. ठीक आहे, अजून कसे काय आले नाहीत हे अंधारात वाट चुकले नसतील ना? तेच तर कळत नाहीये ना मला ना. आता यांची काळजी वाटायला लागली. एक तर एवढ्या रात्री बाहेर गेलेत, त्यात ते कुठे गेले ते आपल्यालाही माहित नाहीये. निदान सांगून तरी जायचं होतं ना, आता एवढ्या रात्री कुठे शोधणार होत आपण त्यांना? अभ्या पण ना, काय गरज होती त्यांच्या पाठोपाठ जायची? आधीच एवढी मोठी अद्दल घडली आहे, त्यात परत असं वागायचं म्हणजे ना खरंच अवघड आहे. स्वतःची नाही निदान तिने बाळिणी. रोहिणी तू काय बोलतेस, तुला कळतंय का? एकटा अभ्या बाहेर गेलेला नाहीये, सत्या हन्म्या विकी ते सुद्धा बाहेर गेलेले. जीवाला धोका असेल तर फक्त अभ्याच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. अरे हो, अभ्या सगळ्यात शेवटी गेला ना म्हणून त्याच्याबद्दल बोलले. काळजी मला सगळ्यांचीच वाटणार ना. 100 वर्ष आयुष्यात तर तुमच्याबद्दलच बोलत होतो. सत्या कुठे आहे? अरे त्याला शोधतोय आम्ही, तो इकडे आला नाही. इकडे आला नाही म्हणजे? विक्रांत तुमच्या बरोबर होता ना तो? हो, जाताना तो आमच्या सोबत होता, पण नंतर तो एका दिशेला गेला, आम्ही एका दिशेला गेलो. आम्ही त्याला शोधतोय. हो ना, तिथं आम्ही शोधलं पण सापडलंच नाही. म्हणलं इथं असेल, तर इथं पण नाही का? अभे कुठे? अरे तुम्ही दारू आणायला गेला आणि बराच वेळ आला नाही म्हणून तोही तुमच्या पाठोपाठ गेला. त्याचाही अजून काही पत्ता नाहीये. आमच्या पाठोपाठ गेला? हो. आम्हाला दिसला कसा नाही? अभ्या थांबा सावकाश. अभ्या काय? ए रोहिणी. अभ्या काय काय झालं? तू एवढा घामाघूम का झालास? काय बोल ना. मी तुमच्याच मागे जंगलात गेलो तुम्हाला शोधायला. तुम्ही मला कुठे कुठेच दिसला नाही आणि पुढे गेल्यावर मला अरे जंगली प्राण्याचा मोठा आवाज आला. मला खूप खूप भीती वाटली. मी म्हणजे पुढे जायची माझी हिंमतच होत नव्हती. मग मी तिथूनच मागे फिरलो आणि धावत धावत तिथे येऊन पोहोचलो. तुम्ही नेमके कुठे गेला होतात रे? हा परत ती खोली शोधायला गेला होतात ना? भावन तुमच्या सतत कानी कपाळ मी ओरडतो का? त्या जंगलात जाऊ नका तुम्ही, तर काय गावणार नाही तरी माझं कोणी ऐकतच नाही. हे मामा आता ठरलं अचानक आणि गेलो आता काय? अरे पण असं न सांगता जाण्याची काय गरज आहे? ए तिथे काही सापडलं का? नाही ना, एवढं करून काही हाती लागलं नाही. तिथं आम्ही जायच्या आधी कोणीतरी व्हायरस गायब केली होती. म्हणजे अशी कशी अचानक वायर गायब झाली? याचा अर्थ आपण कधी काय करतोय हे सगळं त्याला माहिती आहे. ए पण आपण सगळे तर इथे आहोत ना, मग त्याला हे कसं कळत असेल? अरे काय हा काय करायला? काय अरे ए यार काय विक्रांत? ए विक्या सांगशील का आता काय ते? ए विकी काय बघतोस तू? सायली बरोबर बोलतीये. आपण इथे जे काही करतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचतंय, तो आपल्यावर नजर ठेवू नये म्हणून त्याने कुठे छुपे कॅमेरे लावलेत का ते पाहतोय. हे माझ्या ध्यानात नव्हतं आलं. आता आलं ना ध्यानात. चला शोधून काढूया त्याने कुठे छुपे कॅमेरे लावलेत का, पाहूयात. चला चल विक्रांत. तिथे
काय कुठं गाव ते का? हे तर माझ्या रूम मध्ये सापडत नाहीये, आपण तुझी रूम बघूया चल. या विकीच्या बाबतीत ना मी कायम एक ऑब्झर्व केलंय, इथे आल्यापासून बघतीये तो ज्या ज्या वेळी एखादी शंका बोलून दाखवतो ना त्या त्या वेळी ती शंका खरी ठरते. आता तो त्या कॅमेरा बद्दल बोलतोय ना, म्हणजे नक्की इथे कुठेतरी कॅमेरा असणार. आपल्या रूम मध्ये कॅमेरा आहे आणि कोणीतरी सतत आपल्यावर लक्ष ठेवून, हे कल्पना किती भयानक आहे ना. इथे जर खरंच कॅमेरा असेल ना तर आपल्याला शोधायला हवा, नाहीतर आपल्यासाठी खूप डेंजरस आहे हे. अभ्यार काय आहे, मी इथे एवढी टेन्शन मध्ये आणि तू असं रिलॅक्स कसं बसलायस? की बघ इथे कुठे कॅमेरा असेल ना तर ते आपल्याला कळायला हवं रे. नक्की माझ्यापासून काय लपवतोस? अरे सांग ना. हे बघ तुला आपल्या बाळाची शपथ आहे, हे पिल्लू घाबरायचं नाही. मी आहे ना, मी तुझ्या आजूबाजूला असताना तुला कोणीच काही करू शकत नाही. तुला कोणी धक्का लावायचा जरी प्रयत्न केला ना तर त्याच्या आत त्याचा बंदोबस्त केलेला असेल मी, जसं आत्ता करून आलो. घाबरायचं नाही. अभ्या तू नक्की कुठे जाऊन आलायस आणि काय करून आलायस? तूच म्हणाली होतीस ना सतीशने आपल्या बाळावर चाकू रोखला होता, तोच चाकू त्याच्यात घुसवून आलोय. सत्याचा खेळ संपला रोहिणी. हे टिक्या, हा शोध तुझी रूम काय विचार करतोय एवढा? ए मला हे कॅमेराचं प्रकरण ऐकल्यापासून थोडी भीती वाटते. कॅमेराची कसली भीती? तू इथे रूम मध्ये काय कपल म्हणून राहायला आलाय का? अरे प्रायव्हसी, प्रायव्हसी नावाची गोष्ट असते ना रे काहीतरी. अरे प्रायव्हसी मरू दे, चल त्या बघू रूम शोध, चल इकडे बघ मी इकडे बघतो. ए काय ओ टिकाजीराव, इथं बाथरूम कडे काय करायलाय? इथं शोध ना. हणम्या मला वाटतं आपण बाथरूम मध्ये एकदा बघितलं पाहिजे. का? अरे बाथरूम मध्ये कॅमेरा असेल तर. अरे मग काय होतंय? अरे मग काय होतंय काय विचार कर. बाथरूम मध्ये कॅमेरा असेल तर तिथेच आपण आंघोळ करतो, तिथेच कपडे बदलतो,
आपल्याला अशा अवस्थेत कोणीतरी बघतय कस तरी वाटत रे ते. हो खर हे माझ्या ध्यानात नव्हतं आलं. बाथरूम मध्ये आपण ए टेक्या ते माझं मरू दे. पण तू एक प्रतिष्ठित शिक्षक आहेस कळलं का? तुला उद्या विद्यार्थ्यांनी असं ऑनलाईन असं पडद्यावरती भोंगाळ बघितलं तर काय होईल? तुझी इज्जत जाईल ना. हो रे मग आधी विद्यार्थी मला असे बोलायचे की चव्हाण सर, आता काय बोलतील चव्हाण सर. हे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझं एक स्टेटस आहे. ए स्टेटस थांब थांब, तुमची अजून इज्जत जायची बाकी आहे. त्याआधी कॅमेरा शोध नाही तर गावात माझे पोस्टर लागतील. शोध तिकडे बघतो मी. शोधतो. सापडतय का? नाही. आता बास. हा हे काय बसतोय, आता बास झालं तिकडे जाऊ. चल खूप शोधलं. चल सापडत का काही? नाही रे, संशय येईल असं असं काहीच दिसत नाहीये. शोध शोध, हार मानून चालणार नाही, काहीतरी सापडायलाच पाहिजे. तुम्हाला पण काही सापडलं नाही ना? नाही काहीच नाही. आम्ही दोघांच्याही रूम चेक केल्या पण काही मिळालं नाही. इथे कुठे काही प्लेस केलंय का तेच पाहतो. ठीक आहे, तुझ्या खोलीत काही आहे? नाही ना, खूप शोधलं काहीच नाही सापडलं. नक्की सगळं चेक केलं? अरे बाबा, टॉयलेट बाथरूम सगळं शोधलं आम्ही, कुठंच काय गावलं नाही आम्हाला. काय करायचं? हा ए काय ए अभय, तुमचं काय, तुमच्या खोलीत काही आहे का? नाही. गाईज. हा. मी पण माझ्या रूम मध्ये सगळीकडे चेक केलं, कुठे काहीच सापडलं नाही. काय करायचं आपण? तेच तर कळत नाहीये. अरे मला पण कळत नाही. तुझं आणि काय मामा? अरे बाबा, तो कॅमेरा का फॅमर आहे तो शोधायच्या नादात तुम्ही अख्ख्या या खोलीमध्ये उसकाबासकी केली आहे. आणि ती सगळी आवडतावर तरी माझी जी कंबर आहे ती गेली स्वालपटून. मी तुम्हाला सगळ्यांनी सांगतोय, ह्याच्यावर काय करायचं मला सांगा, नंतर टाकीन जो एकेला वालपटून. ठीक आहे ठीक आहे. अरे पण हे कसं शक्य आहे यार? एखादा मायक्रोफोन तरी मिळालंच पाहिजे, नाहीतर त्याला एवढं आपल्याबद्दल कळणंच शक्य नाही. विकी यार, पण आता आपण सगळ्यांनीच आपापल्या रूम्स मध्ये चेक केलेत ना. हो तू बरोबर बोलतीयस, पण काय? काय सत्य? सतेज आहे कुठे? अजून कसा नाही आला तो? यार आपण रूम चेक करायच्या नादामध्ये सत्याला विसरून गेलो. अरे पण तो तुमच्या सोबत होता, तुम्ही आलाय म्हटल्यावर तो पण यायला हवा होता ना? हो तो यायला हवा होता पण आला नाहीये. किंवा
त्याला यायचं होतं पण येता आलं नाहीये. तिथं बघू सर. सत्या